ज्येष्ठ उद्योजक बाळासाहेब तात्या भानगिरे यांच्या वाढदिवसानिमित्त नमो विहार सोसायटी समोरील मैदानामध्ये शुक्रवारी सायंकाळी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उद्योजक बाळासाहेब भानगिरे यांच्या वाढदिवसाचे नुसते निमित्त असले तरी शिवसेनेचे नगरसेवक नाना भानगिरे यांनी आपले समर्थक व हितचिंतकांना एकत्र करत जोरदार शक्ती प्रदर्शन केले असल्याची चर्चा हडपसरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेष म्हणजे भानगिरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्नेह मेळाव्यास राजकीय पुढाऱ्यांसह प्रभाग क्रमांक 44 व 46 मधील सर्वसामान्य नागरिक देखील उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याचे दिसून आले. दरम्यान हडपसर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढवली असल्याचा दावा करत आता पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी असेल तर आघाडीसोबत आणि आघाडी नसेल तर स्वबळावर या भागामध्ये स्वतःच्या विजयाबरोबरच अन्य शिवसेनेचे सहकारी विजयी करू असा विश्वास नगरसेवक नाना भानगिरेंनी व्यक्त केला होता. नवीन प्रभाग क्रमांक 46 महमदवाडी उरळी देवाची मधून नगरसेवक नाना भानगिरे शिवसेनेकडून स्वतः उभे राहणार आहेत. तर या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक 44 काळे पडळ ससाने नगर येथून पत्नी कांचन प्रमोद भानगिरे तसेच नितीन गावडे व अभिमन्यू भानगिरे यांना उमेदवारीसाठी पुढे आणल्याचे दिसत आहे. नमस्कार, मी प्रशांत शिंदे. डिजिटल प्रभातमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण याच ठिकाणी बाळासाहेब तात्या भानगिरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत. या ठिकाणी आपल्यासोबत आहेत प्रमोद नाना भानगिरे. नाना, काय सांगाल? नमस्कार. आज या ठिकाणी हडपसर पंचक्रोशीतील प्रसिद्ध उद्योजक आमचे चुलते आमचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब तात्या भानगिरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज हांडेवाडी रोड या ठिकाणी त्यांचा अभिषिंटन सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज हडपसर पंचक्रोशीतील सर्व तसेच हवेली तालुक्यातील सर्व नागरिक प्रचंड बहुसंख्येने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि या कार्यक्रमाचा हेतू एवढाच होता की गेले 2 वर्ष आपल्या जगावर देशावर जे करोनाचं संकट आलं होतं त्यामुळं प्रत्यक्ष नागरिकांना या ठिकाणी भेटता येत नव्हतं, म्हणून ते आत्ता करोनाचा कुठंतरी सर्व कमी होत असताना सर्व नागरिकांना एक गेट टुगेदर निमित्तानं सर्वजण एकत्र येऊन एक मनमिळाव पद्धतीने एक आनंद उत्सव साजरा करण्याचा हाच हेतू आज वाढदिवसानिमित्ताने घेतलेला आहे. आणि त्याला प्रचंड बहुसंख्येने आज या ठिकाणी नागरिक आलेले आहे. मी सर्व नागरिकांचं माझ्या वतीने आमच्या भानगिरे कुटुंबियाच्या वतीने तसे अभिमन्यूदादा भानगिरे असेन, नितीनदादा गावडे असेन तसेच कांचनताई प्रमोद भानगिरे असेन यांच्या सर्वांच्या वतीने मी मनापासून सर्व नागरिकांचं आभार मानतो. आदरणीय बाळासाहेब तात्या यांना वाढदिवसानिमित्त मी आई तुझा भावनेला प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य उत्तम आरोग्य धनसंपत्ती लाभो अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आलेल्या सर्व नागरिकांच्या वतीने बाळतात्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. प्रथम बाळासाहेब तात्या भानगिरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज इथं प्रभाग क्रमांक 44 आणि 46 यातील सर्व नागरिक हजारो नागरिक इथं जमा झालेले आहेत ते बाळासाहेब तात्यांना शुभेच्छा देण्यासाठी. आणि नानांचं कार्य प्रभाग क्रमांक 46 आणि 44 असं म्हणजे असे काम किंवा असे कार्य केलेले त्यांनी की त्यांची करावं तेवढी प्रशंसा कमीच आहे. त्याच्यामध्ये बोलायचं झालं तर रस्त्याचे कामं असतील, ड्रेनेज लाईनचे कामं असतील, लाईटचे कामं असतील, असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कामं त्यांनी ह्या प्रभाग क्रमांकामध्ये पूर्ण केलेले आहेत. आणि त्यामुळे इथले सर्व नागरिक सुख आणि सुविधा उपभोगत आहेत त्याबद्दल मी नानांचे बी खूप खूप आभार मानतो. तात्यांना आमच्या माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप शुभेच्छा तात्यांना. आणि नाना भानगिरे यांनी आमच्या अडचणी खूप चांगल्या प्रकारे सोडवल्यात. आत्तापर्यंत आम्हाला खूप अडचणी होत्या पण जेव्हापासून नाना आमच्या संपर्कात आले तेव्हापासून आमच्या अडचणी खूप लवकर दूर झाल्या. आम्ही कुठलीही समस्या त्यांच्या पुढे मांडली आणि त्यांनी आम्हाला साथ नाही दिली असं कधीच नाही झालं आत्तापर्यंत तरी. आणि इथून पुढे असं होणार नाही हे आमची सगळ्या स्वयंभू कॉलनीची आणि प्रभात क्रमांक 46 यांची सगळ्यांची गॅरंटी आहे. महिलांच्या समस्या पण ते खूप चांगल्या
प्रकारे सॉल्व करतात आणि या पुढे त्यांच्या जे काही त्यांनी काम करतात त्यांना आम्ही साथ देऊ हे मी आवर्जून सांगते. मी डॉक्टर इनामदार या ठिकाणी बाळासाहेब भानगिरे यांच्या वाढदिवसानिमित्त जो सहमेळा आयोजित केला आहे तर मी बाळासाहेब भानगिरे यांना हार्दिक शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या. तर बाळासाहेब भानगिरे आणि नाना भानगिरे हे जे ज्यावेळेस नगरसेवक झाले तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. त्यांची कामं त्यांच्या विभागामध्ये खूप चांगली आहेत आणि त्यांनी वैद्यकीय व्यावसायिकांसाठीसुद्धा खूप चांगली कामं केलेली आहेत. त्यांनी आमच्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता की आमचा सत्कार त्यांनी केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि बाळासाहेब भानगिरे यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.